शेतकरी बांधवांनो नमस्कार। सद्यस्थित या वर्षी जे आहे ते धनेगावचं तळ जे आहे ते भरलेलं आहे, बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांची लगबग आहे ऊस लागवडीसाठी। आता या वर्षीची जर परिस्थिती आपण पाहिली तर ऊस लागवडीसाठी मजुरांच्या माध्यमातून जर आपण लागवड करायची म्हटलं तर सध्या 5,000 मागचे रेट होते, पण काही ठिकाणी अक्षरशः व्हॉट्सअप व ग्रुपवर शेतकऱ्यांचे भांडणं चालू आहेत। आता एका शेतकऱ्यानं आता ते समजा सरकारी हे होते त्यांना 2 एकर रान होतं, पण त्यांनी काय केलंय 6,800 रुपये पर एकर याप्रमाणे दर ठरलाय। आता सर्वच शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं ऊस लागवडीसाठी गुत्त देणं परवडत नाही, त्याच्यामुळे इथं एक नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे। ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोयाबीन काढल्या लगेच जे आहे ते आपण ऊसाची लागवड ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण करू शकतो, अशा प्रकारचा हा नवीन प्रयोग आहे। या प्रयोगाची जी आहे ती आपण माहिती घेऊ। आधी थोडंसं या प्रयोगापेक्षा पारंपरिक पद्धतीने जी काय आपण लागवड करतो तर तिथं शेतकऱ्याचा किती खर्च व्हायला त्या संदर्भात चर्चा करू। आता बरेचसे शेतकरी तुमच्या इथं हे करताय लागवड करताय बरोबर आहे, तर सोयाबीन काढणी झाल्याच्या नंतर काय काय करताय शेतकरी? म्हणजे सोयाबीन काढलं ऊस लागवडीसाठी नांगरणी करायची का? हा नांगरणी करताय, पुन्हा मोगणी करताय वेगळं फोडण्यासाठी आणि पुन्हा सरी, म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा बराचसा वेळ जातो आणि एकरी किमान 4 ते 5,000 रुपये खर्च होते बरोबर आहे नाही? हा जास्त होते। तर आता इथं जी काही प्रयोग आता तुम्ही बघितला ही काकरी जी आहे किंवा ही सरी आता ह्या ट्रॅक्टरनं जी आहे ती लागवड करीत आलेली आहे, तर कशा पद्धतीने केलेलं इथं काय केलं? आता शेतकरी कोण आहे तुमचं नाव सांगा। ओके आदना साहेब इथं आहेत। तर आदना साहेब तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता तण होतं म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये तण असल्यामुळे तुम्ही पंजी केली एवढंच केलं ना, नांगरणी केली ना? काय नाही, आता रान जर चांगलं मोकळं असतं म्हणजे तण जर नसतं तर पंजी करायची गरज होती का? अजिबात नव्हती। आता ह्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता तिकडे ट्रॅक्टर दाखवा इथं जे आहे ते सध्या हिरवा पंजी जी आहे ते आपण बघू शकताय पंजी चालू आहे। ओके घ्या इकडं, तर हे पंजी झाल्याच्या नंतर तर आता इथं काय केलेलं ह्या शेतकरी महोदयाने ही जी काही आपल्याला सरी दिसत आहे तर ह्या ट्रॅक्टरला रिव्हर्स फॉरवर्ड रोटर लावलेला आहे, त्याची किंमत 60,000 रुपये आणि त्या रिव्हर्स फॉरवर्ड रोटरला जे आहे ते मागच्या साईडला एक जुगाड केलेलं आहे आणि जशी इथं आपण पाहतो ही सरी दाखवा इकडं, हे जी काही सरी आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर खाली टिपर सुद्धा आपल्याला जे आहे ते इथं लागवड केलेले निदर्शनास येतील। ओके अशा पद्धतीचे इथं हे ऊस लागवड झालेली आहे। तर आता आपण हे जे काही यंत्र आहे हे जुगार कशा पद्धतीने केलंय ह्याची माहिती घेऊ। तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगा। माझं नाव धनराज पांडुरंग सोमासे राहणार सहसा, माझा मोबाईल नंबर आहे 77-67-02-99-82। आता हे जुगार कशा पद्धतीने केलंय ते थोडस सांगा इथं, या इकडे या सांगा ह्याची माहिती सांगा। आता ह्या रिव्हर्स फॉरवर्ड रोटरला काय काय केलं ते सांगा तुम्ही। काहीच नाही केलं आपण, रिव्हर्स फॉरवर्डला पाठीमागे 2 कॅरेट ठेवण्यासाठी आपण स्पेशल फ्रेम करून जागा तयार केलेली आहे आणि नंतर एक व्यक्ती बसण्यासाठी आपण आत वर यावरती बसून आपण असे देणं आतमध्ये सोडू शकतो। बरं होय ठीक आहे। हा आणि पाठीमागे जे आहे ना पत्र हा माती झाकण्यासाठी पत्रा यूज करतो। बरं हे ऍडजस्टमेंट करायचं खालीवर, म्हणजे पडलेली कांडी झाकून गेली पाहिजे आणि त्याला खाली काय पत्रा लावलेला बरोबर आहे? हा पत्रा आहे, हा पत्रा आहे ठीक आहे। हा हा यामध्ये उभी कांडी राहते, बरं जसजसं ट्रॅक्टर पुढे जाईल त्यानुसार बेन जे आहे ना मातीमध्ये झाकून जायला ह्याला ह्याला धडकून खाली आडवं पडते। ओके ठीक आहे। पुढच्या साईडला मी मोगड्याचा दात टाकलेला आहे। बर ठीक आहे। तर आता आपण ट्रॅक्टर चालू करू। आता बर दुसरा विषय ह्याच्यामध्ये आता ही सरी ह्यांनी केलेली आहे तर ह्या आता इकडं दुसरी सरी पाडताना जी आहे ते म्हणजे 5 फूट 4 फूट 6 फूट 7 फूट अंतर लागवड तर त्याचं मेंटेन करण्यासाठी काय जुगाड केलंय? साडेपाच आहे बर ही साडेचार ओके फक्त दोरी लावायची आपल्याला वजन देऊन बर दोरी लावायची त्यानुसार हे पेंडुलम सारखं हे जे आहे ते ह्याच्यात हे करायचं। तर आता ही किती फुटाची सरी पडायली? 5 फुटाची। ओके चालेल। तर चला आता हे चालू करा तर शेतकरी म्हणून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं इथं जे आहे ते बेन खांडून 2 डोळ्याची टिपरी जी आहे ती आपल्याला एकरी हायेस्ट 6,000 लागते। तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बेन खांडलेलं आहे ह्यांनी। तर हे रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आणि ह्या रिव्हर्स फॉरवर्ड रोटरच्या माध्यमातून जे आहे ते सरी पडायलेली आहे इथं
हे आपण उभ्या सोयाबीन काढणी झाल्या झाल्या सुद्धा रांजर व्यवस्थित तण नसेल तर अशा रानामध्ये डायरेक्ट आपण ऊसाची लागवड करू शकतो. बघू शकता आता हे रिवर्स फॉरवर्ड रोटर आहे आणि ते रिवर्स फॉरवर्ड रोटर इथं सरी पाडायलंय आणि सरी तयार केल्याच्या नंतर ते माती मागे टाकायलंय आणि ही व्यक्ती जी आहे ते बेन कंटिन्यू टाकत आहे. आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आता रान जे आहे ते खालीवरी असल्याच्या नंतरच अशी जी आहे ते कांडी उघडी राहते. नाहीतर रान लेवलचे मध्ये जर असेल तर बघू शकता व्यवस्थित जी आहे ते ही कांडी तिथं पाडलेली आहे आणि त्या कांडीवर जी आहे ते माती सुद्धा जी आहे ती व्यवस्थित तिथं लागलेली. आता याच्यामध्ये जर समजा आणखीन हे कट जर आपण केलं आता आणखीन हे म्हणजे प्रायोगिक तत्वावर आहे ह्याच्यात काही आणखीन बदल करणं अपेक्षित आहे पण इथले जे हे कान जर आपण कट केले तर निश्चित आणखीन माती जी आहे ती व्यवस्थित होईल आणि ही कांडी जी आहे ते पूर्णपणे माती आड जी आहे ते तिथं होणार आहे. दुसरा विषय आता दोन सरीतला अंतर जे काही आपण म्हणतो तर बघा इथं जर आपण ते दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तिकडं त्या सरीमध्ये ते चालवलेलं आहे त्याच्यामुळे एकदम अंतर सुद्धा जे आहे ते इथं व्यवस्थित मेंटेन होत आहे. आता एकदम पाऊस म्हणजे सतत पाऊस चालू आहे यावर्षी आपण बघतोय चिखल प्रचंड असताना सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने. आता इथं बघा हे जे आहे सरी इथून तिथून सगळी कांडी लागवड जी आहे ती व्यवस्थित झाली आणि प्लस इथं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते कांडी उघडी राहिली नाही आहे. आता इथं जे आहे ते आणखीन म्हणजे चिखल किंवा थोडंसं ॲडजस्टमेंट खालीवरी किंवा हे पत्र्याचे ह्याच्यामुळे जे आहे ते थोडंसं हे होत आहे. मात्र आपण ह्याच्यामध्ये दाबावर एकदा हां आता बघा इथून पुढं जे आहे ते कांडे आता जे आहे ते पूर्णपणे झाकून जायलेले आहेत. म्हणजे हे ॲडजस्टमेंटचे विषय आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये जर ॲडजस्टमेंट जर व्यवस्थित केली आणि ह्या ट्रॅक्टरची पट्टी दाबून यंत्राला थोडंसं खाली दाबलं रिवर्स पावडर यायला बघा आता इथं कुठं जे आहे ते कांडी जी आहे ती उघडी राहिली गेलेली आहे. एकदम व्यवस्थित जी आहे ते पूर्णपणे ही जी आहे ते माती आड व्हिलेली आहे. त्याच्यावर चार बोट माती जी आहे ती तिथं पाडलेली आहे. म्हणजे ॲट अ टाईम सरी पाडून जे आहे ते आपण अशा पद्धतीनं ऊसाची लागवड जी आहे ती आपण इथं करू शकतो. ओके आता इकडं जर आपण बघितलं मागे जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते ही सरी पडलेली आहे. दोन प्रकारच्या ह्या सऱ्या दोन झाल्या आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे लागवड सुद्धा व्यवस्थित झालेली आहे.